वणी येथील पिपरी कोलार कोंबड बाजारावर पोलिसांची धाड. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिपरी कोलार येथे काही लोक कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून वणी पोलीस पिपरी कोलार येथे गेले असता त्यांना जंगलात झाडाझुडपात नाल्याच्या वर काही लोक कोंबड्यांच्या झुंज लावून पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 नग कोंबडे किंमत अंदाजे 1650 रुपये, नगदी 15220 रुपये, कोंबड्याच्या पायाला बांधून असलेल्या 4 लोखंडी धारदार कात्या किंमत अंदाजे 400 रुपये आणि घटनास्थळी उभ्या असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 22 नग मोटरसायकली किंमत अंदाजे 10,70,000 रुपये, एकूण माल 10,87,250 रुपये मिळवणाऱ्याने पंचनामा कारवाई करून या 8 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, अनुप वाकडे, सुदर्शन वनोले, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहड, अविनाश बांकर, नितीन सलाम, अजय शेंडे, सुरेश किनाके यांनी पार पाडली. पुढील तपासणी पोलीस करीत आहेत. रवी राऊत, यवतमाळ. आज सकाळी मला गोपनीय माहिती मिळाली होती की कोलारच्या गावच्या बाजूला नाल्याच्या ठिकाणी जंगलामध्ये कोंबड बाजार भरलेला आहे. त्यावरून मी माझे दुय्यम अधिकारी PSI वाकडे तसेच DB पूर्ण स्टाफ आणि इतर कर्मचारी घेऊन मी सदर ठिकाणी रेड केली. आम्ही गेलो त्यावेळेस जवळजवळ 100 लोक तिथे हजर होते. कोंबड्यांना झुंज लावून सट्टा खेळला जात होता तिथं, परंतु जंगलाचा फायदा घेऊन त्यातील बरेचसे लोक पळून गेले. त्यापैकी आम्ही शितापीने 8 लोक ताब्यात घेतले, त्याचप्रमाणे 22 मोटरसायकली ताब्यात घेतलेल्या आहेत आम्ही आणि त्या जप्त केलेल्या आहेत. त्या 22ही मोटरसायकलचे चालक पळून गेलेले आहेत, त्याचा आम्ही शोध घेत आहोत. सदर ठिकाणी पळून जाणाऱ्या लोकांनी त्यांचे कोंबडे पण घेऊन पळून गेले, तरी पण आम्हाला जखमी अवस्थेतील 6 कोंबड्या आम्हाला मिळाल्या तिथं, ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 15,000 ते 20,000 रुपयाची नगदी कॅश पण आम्हाला तिथं मिळालेली आहे. मोटरसायकली, कोंबडे आणि कॅश असे जवळजवळ आम्ही 11 लाखापर्यंतचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आमच्या DB ने आणि आमची चांगली